नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे उद्यम आधार कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्हाला उद्यम आधार कशाप्रकारे काढायचं स्टेप बाय स्टेप घरबसल्या तुम्ही तुमचं उद्यम आधार काढू शकता, त्यावरचे सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. सर्वात पहिले तुम्हाला इथं प्रिंट उद्यम सर्टिफिकेट अशा तुम्हाला इंटरफेस दिसेल. तुम्ही इथून जे आहे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. यावरती ज्या तुम्हाला पहिल्यावरती जे ऑप्शन दिसेल प्रिंट उद्यम सर्टिफिकेट, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण ज्या यावरती क्लिक करून घेऊया, जे की तुमचा मोबाईल नंबर इथं आलेला असेल उद्यम. इथं तुम्हाला एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे उद्यम. तुमचा जो काही उद्यम नंबर आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं टाकायचं आहे. एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. पहिले स्टार्टिंगला तुम्हाला उद्यम टाकायचा आहे, त्यानंतर इथं तुमचा जो काही मोबाईल नंबरवर मेसेज आलेला असेल ते उद्यम नंबर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला व्हॅलिडेट अँड जनरेट OTP, त्यानंतर ते तो दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हॅलिडेट अँड जनरेट OTP यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण आपला उद्यम नंबर आणि मोबाईल नंबर टाकून क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल, ते OTP तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर आपल्या मोबाईलवरती जे काही OTP आलेला असेल ते OTP तुम्हाला 10 मिनिटाच्या तुम्हाला इथं टाकायचं आहे. 10 मिनिटाच्या जर तुम्ही टाकलं नाही तर एक्सपायर होईल, पुन्हा तुम्हाला रिसेंट OTP इथं करा लागेल. तर इथं आपल्या मोबाईलवरती OTP आलेला, तर याचा आपण OTP टाकून घेऊया. तर OTP टाकल्यानंतर यामध्ये जे आहे तुम्ही उद्यम आधारमध्ये सुद्धा करेक्शन करू शकता. व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमची जी काही माहिती आहे एडिट करू शकता. एडिट डिटेल्सवरती क्लिक करून त्यानंतर इथं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेट. तर इथं तुम्हाला जे आहे त्यामध्ये जे एडिटवरती क्लिक करून त्याची जी काही माहिती आहे संपूर्ण माहिती तुम्ही ज्या यामध्ये करेक्शन करू शकता. त्यानंतर इथून तुम्ही सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करू शकता. तर यामध्ये तुम्हाला मी माझे जे इन्फॉर्मेशन आहे तर इथं ब्लर केलेली आहे. तर तुम्ही जे आहे इथून तुमची माहिती भरल्यानंतर इथून अपडेट डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमची जे काही इन्फॉर्मेशन आहे इथं अपडेट होईल. तर अशा प्रकारे जे तुम्ही त्यामध्ये करेक्शन आणि तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे डाउनलोड करू शकता. काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन मिळेल.